कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं कोल्हापूर शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात येते. आज या अभियानाचा 79वा रविवार होता. या मोहिमेत प्रमुख रस्ते, चौक, उद्यानं चकाचक करण्यात आली, तसंच 3 टन कचरा गोळा करण्यात आला. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी दुर्मिळ औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली. महापालिकेची स्वच्छता मोहीम इथून पुढे सुरू राहणार असून संस्था, तालीम मंडळं आणि नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे यांनी केलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या गेल्या 1.5 वर्षांपासून दर रविवारी महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. महापालिका आणि विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्यानं आज 79वा रविवारी राबवलेल्या स्वच्छता अभियानात आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे यांनी सहभाग घेऊन शाहू उद्यानात स्वच्छता केली. या मोहिमेत शहरातील प्रमुख चौक, रस्ते, गटारी, नाले, फुटपाथ, घाट तसंच उद्यानातील कचरा, प्लास्टिक कचरा, झाडंझुडपं काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. आजच्या मोहिमेत 3 टन कचरा गोळा करण्यात आला. या अभियान अंतर्गत आज दुर्मिळ तसंच औषधी वृक्षाची लागवड करण्यात आली. हरिओम नगरात 100 वृक्षांची लागवड झाली, तर राजाराम बंधाऱ्यावरील खांबांची रंगरंगोटी करण्यात आली.